सातवीत असताना मी त्याला जाणता राजा नाटक दाखवलेलं, तेव्हापासून त्याला इतकं वेड लागलं, त्याला कुठलाच हिरो नाही आवडत, फक्त महाराज आवडतात. किती छान. आणि त्याने खूप पेंटिंग, चित्र, बाबासाहेब पुरंदरे वगैरे त्यांचे फोन वगैरे येतात त्याला. बर, ते दिसतच आहे त्याच्याकडे बघून. आपली संस्कृती जपायची असं म्हणजे खूप तुला आवड, इतिहासाची आवड आणि अभ्यास. दुर्गामध्ये काम करतो तो. मी आर्किटेक्चर स्टुडंट आहे, सेकंड इयर. लहानपणापासून म्हणजे सातवीत होतो ना, तेव्हा जाणता राजा नाटक बघितलं होतं. त्यानंतर पुस्तक वाचायची आवड लागली. त्या पुस्तकं वाचताना काही चित्र समोर उभं राहायची, कधी बाजीप्रभूंचा असायचं, कधी कोणता अपरिचित किल्ला असायचा. तर आज मग जेव्हा कला आली माझ्या हातात, तेव्हा विचार केला की जसं गीत रामायण वगैरे जसं आहे, तसं एक चित्रांची मालिका बनूया. त्या लहानपणापासून मी आजपर्यंत त्याच कामात म्हणजे मग्न आहे. मी दुसरे चित्र जास्त काढत नाही, फक्त महाराजांसाठी मी डिवोटेड आहे. आणि त्याचं महाराजांचं ते एक हे चित्र जर काढलं ना त्यांनी, तर वेगळंच हावभाव असतात. त्यांनी तानाजी मालुसरेचं ते हे काढलेलं आहे तेव्हा गेले तेव्हाचं, आणि इतकं सुंदर आहे आणि सर्वांना फार आवडतं ते. हे पण तूच काढलंय? हो. नवीला असताना तो चित्रभूषण पुरस्कार मिळाला होता त्याला, ते मानकर काकांनी बोलवले होते महापालिकेच्या सर्व त्यावेळेला. बाकीचे पुस्तकं नाही, सावरकर स्मारकात जाऊन तो पुस्तकं वाचतो, त्याच्याकडे सगळे ग्रंथ आहे. संभाजी, राजा शिवछत्रपती, सगळ्या प्रकारचे ग्रंथ तो आम्हाला वाचायला सांगतो. म्हणजे आमचं भाग्य तो आमच्या सर्व पूर्ण मालिकाचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शुभेच्छा आणि हे करत राहा. धन्यवाद. आता या पहिल्या खेळामध्ये वजनाचा काटा, आणि वजनाच्या काट्यावर मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन आमच्या वहिनी गोळा करणार का बघूया. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 513 ग्रॅम. कॉईन असतील तर लवकर लवकर. जास्त काढायचे 100 ग्रॅम. 513.